हैदराबाद मधील भारत बायोटेक ने कोरोना प्रतिबंध म्हणून विकसित केलेली कोवॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या चाचणीसाठी देशातील अग्रगण्य 26 मेडिकल हॉस्पिटल निवड केली असून त्यात इस्लामपूर मधील प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा समावेश आहे. या हॉस्पिटलला 1000 लसी देण्यात आल्या असून 30 वर्षावरील व्यक्ती, महिला आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या या लसीची चाचणी देण्यासाठी निवड करण्यात येत आहे. येत्या आठवड्यामध्ये 1000 स्वयंसेवकांना कोवॅक्सिनचे लसीकरण चाचणी करून त्यांचा अहवाल भारत बायोटेकला पाठवण्यात येणार आहे. ही लस 6 ते 8 अंश सेल्सिअस मी डॉक्टर विजय पाटील, मेडिकल डायरेक्टर प्रकाश हॉस्पिटल, भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड हैदराबाद, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त प्रयत्नातून जी भारतीय अशी लस निर्माण करण्यात आली आहे, या लसीच्या 2 चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सध्या फायनल तिसरी चाचणी सुरू आहे, ज्याच्यामध्ये 25,800 स्वयंसेवकांना ही लस देण्यात येणार आहे. आत्तापर्यंत 20,000 स्वयंसेवकांना देण्यात आली आहे लस आणि या लसीचे दुष्परिणाम कोणतेही आढळून आलेले नाहीत. ही लस किल्ड व्हायरसपासून बनवण्यात आली आहे, त्यामुळे या लसीची सेफ्टी पण आहे आणि या लसीमुळे अँटीबॉडी प्रोडक्शन पण आपली प्रतिकार शक्ती होण्याइतपत होत आहे आणि असं शास्त्रज्ञांचं अनुमान आहे की साधारणपणे 1-6 महिने ते वर्षभर ह्या अँटीबॉडीमुळे कोरोनापासून आपल्याला प्रोटेक्शन मिळू शकेल. प्रकाश हॉस्पिटलमध्ये ही लस देण्याचा सुरू आहे आणि इथं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यासाठी मिळत आहे. याशिवाय जे काही हेल्थ केअर वर्कर्स आहेत, हॉस्पिटल रुग्णालयात काम करणारे आणि फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, अशा वर्कर्स असतील, ह्या सर्वांच्यासाठी ही लस उपलब्ध आहे आणि गरज भासल्यास आणखी ॲडिशनल लस सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल आणि हे सर्व मोफत आहे. ही लस घेण्यात येणारे भारत बायोटेकनं कोवॅक्सिन ही लस निर्माण केली आहे. त्या लसीचं वैशिष्ट्य असं की भारतातील पूर्ण देशाचं क्लायमेट लक्षात घेता ही लस त्या हवामानात तापमानात टिकली पाहिजे या दृष्टीनं निर्माण करण्यात आली आहे. तर यामध्ये 2 ते 8 डिग्री टेम्परेचर यामध्ये ही लस साधारणपणे 2 महिने आपण ठेवू शकतो आणि देण्याच्या ठिकाणी कोल्ड बॉक्सेसमधून ट्रान्सफर करून त्या लसीची पोटेन्सी पूर्णपणे टिकेल ह्याची आपण काळजी घेतलेली आहे. आता ही लस 2 डोस दिले जातात. पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस 28 दिवसांनी दिला जातो आणि या लसीचं पूर्ण प्रतिकार शक्ती निर्माण व्हायला 42 दिवसाचा कालावधी लागतो. तर या 42 दिवसाच्या कालावधीमध्ये कोरोनाविषयी पूर्णपणे खबरदारी घेणं आवश्यक आहे लस घेणाऱ्या व्यक्तीने. ही लस घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींनी सोबत आधार कार्ड आणणं गरजेचं आहे. आधार कार्डाची झेरॉक्स जमा करून रजिस्ट्रेशन केल्यानंतर हे आधार कार्ड नॅशनल ICMR वेबसाईटला अपलोड केलं जातं आणि त्यानंतरच कुठल्या व्यक्तीला कुठली लसीच्या व्हायलमधली लस द्यायची हे तिकडून तो नंबर आल्यानंतरच ही लस आपल्याला देता येते. तर ही अशा प्रकारे लस देण्याची प्रोसिजर आहे. त्याच्या आधी आपण प्रत्येक व्यक्तीचं RT-PCR स्वॅब म्हणजे कोरोनाचं पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे बघण्यासाठीचं टेस्टिंग करतो. त्यानंतर IgG अँटीबॉडीचं पण टेस्टिंग करतो आणि ज्या स्त्रियांच्यामध्ये आपण प्रेग्नन्सी टेस्ट पण करतो की जेणेकरून फक्त ह्या जे काही यांचे क्रायटेरिया आहेत ह्या क्रायटेरियामध्ये बसणाऱ्याच लोकांना ही लस देता येईल आणि त्याचे कोणावरही दुष्परिणाम होणार नाहीत. महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये
सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा 23 मार्चला इस्लामपूर शहरामध्ये रुग्ण आढळून आला, त्याला अत्यंत भीतीचं वातावरण या तालुक्यामध्ये शहरामध्ये नागरिकांच्या मध्ये पसरलेलं होतं. इस्लामपूर नगर परिषद आणि त्यावेळच्या पोलीस विभाग, महसूल विभाग यांच्या माध्यमातून एक अत्यंत चांगल्या या लसीच्या बाबतीमध्ये आवश्यक त्या सर्व काळजी घेऊन या महामारीच्या निमित्तानं प्रत्येक घरामध्ये सर्व्हे करण्यात आला आणि कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत याची दक्षता त्या निमित्तानं घेण्यात आली. 23 मार्च नंतर या शहरामध्ये आज या ठिकाणी भारत बायोटेकच्या माध्यमातून 1000 लसीच्या लसीकरणाची मोहीम या ठिकाणी पहिल्यांदा राबवली जाते. भारत बायोटेक हैदराबाद ही संस्था ही स्वदेशी लसीसाठी परिचित आहे. माननीय मोदी साहेबांच्या स्वप्नातले स्वदेशी लस ही भारत बायोटेकनं तयार केलेली आहे. देशभरावर फक्त 26 हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीच्या लसीकरणाचा कार्यक्रम तिसऱ्या टप्प्याचा भारत बायोटेकनं सुरू केलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त 4 हॉस्पिटलला, तेही प्रायव्हेटमधलं एकमेव हॉस्पिटल या ठिकाणी प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून ही लस आज उपलब्ध झालेली आहे. या ठिकाणी आतापर्यंत जवळपास 350 पेक्षा जास्त रुग्णांनी या तिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे. 1000 रुग्णांना याचा किंवा नागरिकांना याचा लाभ होणार आहे. मी भारत बायोटेकच्या सर्व अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये या लसीकरणाचा शुभारंभ आज मोठ्या प्रमाणामध्ये होतोय याचा एक वेगळा आनंद या नगरीचा नगराध्यक्ष म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे आहे.